मिरजेते प्रति अयोध्या मंदिरातील प्रभुरामाचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी. श्रीराम भक्तांना पालकमंत्री श्री सुरेश भोकाडे यांनी दिल्या शुभेच्छा. पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत. सांगली जिल्ह्यातील तमाम सर्व श्रीराम भक्तांना अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी ज्यांना अयोध्यामध्ये जाणे शक्य नाही अशा श्रीराम भक्तांच्या सोयीसाठी मिरज येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुरेश भोखाडे यांच्या संकल्पनेतून श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभा करून त्यामध्ये धार्मिक विधीने आज सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळी सुरेश भोखाडे यांच्या कुटुंबियांसमवेत अनेक महिला व पुरुषांनी होम व महाआरतीमध्ये सहभाग घेतला होता. हे मंदिर दर्शनासाठी 8 दिवस खुले ठेवण्यात येणार असल्याचे तसेच 8 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री सुरेश भोखाडे यांनी सांगितले. मंदिर परिसरात आज सकाळपासून दर्शनासाठी अलोट गर्दी दिसून आली. पाहू आमचे प्रतिनिधी यांनी मंदिरातील प्रत्यक्ष वर्णन करताना म्हणाले. नमस्कार, NTN News मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होत असताना त्याचाच उत्साह त्याचा आनंद म्हणून आज मिरज शहरामध्ये राज्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून अयोध्येतील प्रभू रामचंद्राची प्रतिकृतीचे मंदिर आपण सध्या इथं पाहतात आणि अशा या ठिकाणी भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये 4 ते 5 दिवस असे भरगच असे कार्यक्रम होणार आहेत आणि या ठिकाणी स्वतः या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी माननीय सुरेशभाऊ खाडे इथं उपस्थित आहेत आणि येणाऱ्या सर्व भक्तांना शुभेच्छा देत आहेत. आणि खरोखर पालकमंत्री या नात्यानं त्यांनी मिरज शहरातील ज्या राम भक्तांना प्रत्यक्ष अयोध्येमध्ये जाता येत नाही अशा राम भक्ताची सोय या मिरज शहरामध्ये केली आणि खरोखर एक चांगलं कार्य पालकमंत्री या नात्याने त्यांनी केलेलं आहे. आपण संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेच्या वतीने त्यांचे कौतुक करणं कमप्राप्त आहे आणि अशा पद्धतीने आपणाला सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला साक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन या मंदिराच्या माध्यमातून मिळालं आहे आणि अजून 4 दिवस हे कार्यक्रम चालू राहणार आहेत. या येथील मंदिरामध्ये असणाऱ्या सर्व कार्यक्रमाची लाभ सांगली जिल्ह्यातील सर्व रामभक्तांनी घ्यावा असं मी सर्वांना नम्र विनंती करतो. या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्रतिकृती मंदिरातून बोलतोय बाळासाहेब गुरव, NTN News मराठीसाठी मिरज. माझे नाव वैष्णवी निलेश पाटील, मी तानंग या गावची मुलगी आहे आणि आज या दिवशी प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा सुरू आहे आणि हा आपल्या भारतासाठी खूप मोठा क्षण आहे. आपण प्रत्येक जण अयोध्याला जाऊ शकत नाही, त्यासाठी माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिरजेमध्ये ही छोटीशी प्रतिकृती राम मंदिराची साकार करण्यात आली आहे आणि आम्ही पाहण्यासाठी सहकुटुंब आलेलो आहोत आणि ते येऊन आम्हाला खूपच प्रसन्न वाटलं आणि प्रतिकृती खूपच छान आहे आणि प्रत्यक्षात श्रीराम प्रभूंचं दर्शन झाल्यासारखं आम्हाला वाटलं. आम्ही अयोध्याला नाही जाऊ शकलो तरी हे आम्हाला पाहता आलं हे आमचे खूप मोठे भाग्य आहे आणि आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.